संपूर्ण जगाला शांतीचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची आज जयंती मुस्लिम बांधवांनी अतिउत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. या जयंतीनिमित्त मी आपल्या चांदोळवासियांना एक संदेश देऊ इच्छितो का आपल्या चांदोळमध्ये हिंदू मुस्लिम च्या एको हिंदू मुस्लिम इतिहास आहे आपल्या चांदोळ तालुक्याचा. त्या हिंदू मुस्लिम हे सण सर्व सण एकत्र साजरा करतात. मध्येच मध्यंतरीच्या काळामध्ये 16-17 तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं, पण समाजाने एक निर्णय घेऊन का आपला चांदवडचं एकोपा अबाधित राहावं आणि ह्या जयंतीनिमित्त आपला ज्या हिंदू मुस्लिम समाजाचा जे एकोपा आहे हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला जावं यानिमित्त आम्ही काय केलं, जे 16 तारखेला आमची ईद पैगंबर जयंती होती ती जयंती आम्ही 19 तारखेचा समाजाने आमच्या उलेमांनी सांगितलं की भाऊ आपल्या चांदवडमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन आहे, तर सर्व आमच्या उलेमानी लोकांनी एक मीटिंग घेतली आणि त्या 19 तारखेला आमची हे जयंती ईद मिलाची जयंती करण्याचं ठरविले. आता ह्या जयंतीनिमित्त मी पूर्ण चांदवड तालुक्याला हे मेसेज देऊ इच्छितो का येणाऱ्या काळात सर्व सण उत्साह हिंदू मुस्लिम आम्ही एकोप्याने करू आणि एक महाराष्ट्राला जातीय सलोक एक चांगल्या पद्धतीने देऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आजच्या पैगंबर जयंतीच्या संदर्भामध्ये तुम्ही तालुक्यामधून चांदवड शहरामध्ये जो जुलूस काढला या संदर्भात काय सांगाल जनतेला? आजच्या या मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे, पूर्ण चांदवड तालुका असो, नाशिक जिल्हा असो, महाराष्ट्र असो, त्या ज्या महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे. तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश दिला की 16 तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही 19 तारखेला घेतला. मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदवडवासियांतर्फे का आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो.